अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती रूपाली नवलसिंग राजपूत यांच्यासह त्यांचे पती तथा पंचायत समिती सदस्य नवलसिंग राजपूत या दोघांनी त्यांच्या पदाचा आज अचानकपणे राजीनामा दिला आहे। सभापती रूपाली नवलसिंग राजपूत यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने तर नवलसिंग राजपूत यांच्यावर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिल्यामुळे दोघ पती पत्नी यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे स्वतः नवलसिंग राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। जामनेर पंचायत समिती सभापती पद हे महिला राखीव असल्यामुळे रूपाली राजपूत यांच्या रिक्त झालेल्या सभापती पदावर कोणाची वर्णी लागते याकडे आता संपूर्ण जामनेर तालुका वासियांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील पंचायत समिती या ठिकाणी आलेलो आहोत। आता या ठिकाणी आपल्या सोबत नवलसिंग राजपूत हे उपस्थित आहेत। काही कारणास्तव सभापती सौ रूपाली राजपूत यांच्या पदाचा यांनी राजीनामा हा दिलेला आहे, तर ते काय कारण होतं आणि कशासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे हे आपण सरांकडून जाणून घेऊया। गेल्या काही वर्षापूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील तमाम जनतेने सर्व कार्यकर्त्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं। सर्वच कार्यकर्ते हे तोलामोलाचे असल्याने माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन व पक्षश्रेष्ठींनी काही सर्वांना समान संधी या पंचायत समितीमध्ये मिळावी म्हणून पंचायत समिती सभापती व उपसभापतीचा कार्यकाळ हा विभागून दिला आणि ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा संगीताताई पिटोळे या पंचायत समितीच्या सभापती झाल्या। त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी देखील ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला। त्यानंतर आम्हाला संधी मिळाली, माझी पत्नी सौ रूपाली पाटील हिला दुसरा मान माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून दिला गेला आणि आम्ही देखील आमचा कार्यकाळ संपण्याआधीच आज दुपारी माननीय CO साहेब व जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब यांच्याकडे पंचायत समिती सभापतीचा राजीनामा तसेच पंचायत समिती सदस्यपदाचा देखील राजीनामा आम्ही दिलेला आहे। पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा देण्यामागचं कारण असं आहे की माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचा विस्तारक म्हणून येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची खूप मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे मी पंचायत समितीमध्ये पाहिजे तेवढा वेळ देणं माझ्याकडे शक्य होणार नाही आणि म्हणून नवीन कार्यकर्त्यांना इथं संधी मिळावी आणि पक्षामध्ये माझ्याकडे अनेक पदं असल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचा मी अध्यक्ष आहे, त्याचप्रमाणे पार्टीचा विस्तारक असल्यामुळे मला पक्षासाठी येणाऱ्या आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी वेळ देण्यासाठी माझ्यावर पार्टीनं जबाबदारी दिलेली असल्याकारणाने मला पंचायत समितीमध्ये वेळ देता येणार नाही म्हणून मी सदस्यपदाचा देखील राजीनामा ह्या निमित्तानं दिलेला आहे। ह्या माध्यमातून माननीय गिरीश भाऊ महाजनांचा एकच उद्देश आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, सर्वांना संधी मिळाली पाहिजे। सर्वच कार्यकर्ते तोलामोलाचे आहेत आणि म्हणून आज आपण सर्वांचा विचार करून आज सर्वांच्या सहमतीने आज हा सभापतीपदाचा व सदस्यपदाचा देखील राजीनामा दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या ह्या विकासाचा रथ अविरतपणे असाच ह्या जामनेर तालुक्यामध्ये चालत राहील। कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येथील पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून अशीच विकासाची कामं ही चालू राहतील। जेव्हा जेव्हा मला तिकडून इकडे वेळ मिळेल निश्चितच मी या सर्व मंडळींना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः इथं येऊन त्यांना निश्चितच तोही वेळ मी देईल, परंतु आता पार्टीची खूप मोठी जबाबदारी असल्यामुळे लोकसभेची आचारसंहिता थोड्याच दिवसात लागणार आहे आणि तिकडे देखील मला वेळ द्यायचा असल्याकारणाने मला मी सदस्यपदाचा देखील राजीनामा या निमित्तानं दिलेला आहे।
तर आपण पाहिलं, सरांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. सभापती सौ रुपाली नवलसिंग राजपूत यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांनी सभापती या पदाचा राजीनामा हा दिलेला आहे. तसेच त्यांचे पती नवलसिंग राजपूत यांनी देखील सदस्यपदाचा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे, कारण येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना पक्षाची फार मोठ्या प्रमाणावर जबाबदारी पडलेली आहे. या जबाबदारी खातील पंचायत समिती या ठिकाणी आपण लक्ष देऊ शकणार नाही, या कारणास्तव त्यांनी त्यांच्या सदस्यपदाचा देखील राजीनामा दिलेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज सामने. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.